महाराष्ट्र सदन फाइव स्टार हॉटेल सारखं बांधण्यात आलं आणि देशातले अनेक राजकीय पक्ष त्याचा वापर करत आहेत. एक एक गोष्ट जी आहे आपण कॉन्ट्रॅक्टरकडून जी आहे करून घेतली आहे, ती पडदे काय आणि कप बशा काय किचन काय सगळं बनवून घेतलं, फर्निचर सहित सगळं एवढं सुंदर सगळं त्या महाराष्ट्र सरकारची वाहवा करतात. त्यानंतर मंत्रिमंडळाने किंवा कॅबिनेटने ठरवल्याप्रमाणे अंधेरीचं जे RTO ऑफिस ते सुद्धा अतिशय सुंदर बनवण्यात आलं. त्याचबरोबर हायमाऊंट गेस्ट हाऊस ते सुद्धा जवळपास पूर्ण केलेलं आहे का. आणि आज महाराष्ट्र सदन आपल्याला कल्पना आहे की जवळजवळ 8 वर्ष सगळे वापरत आहेत आणि सगळ्यांना आश्चर्य वाटेल की त्या कंत्राटदाराला जे कॅबिनेट सब कमिटीने ठरवलं होतं की हे बांधून दिल्यानंतर तुम्हाला 100 कोटी रुपयाचा FSI देऊ आम्ही, जमीन नाही FSI देऊ. आजपर्यंत 1 फूट FSI सुद्धा त्या कंत्राटदाराला मिळाला नाही, 1 फूट जमीन त्याला मिळाली नाही, 1 रुपया त्याला मिळाला नाही, तरी सुद्धा आमच्यावर आरोप करण्यात आले की 800 कोटी रुपये जे आहे आम्ही या महाराष्ट्र सदनमधून जे आहे भ्रष्टाचार केला आणि त्यातून जे आहेत प्रॉपर्ट्या खरेदी केल्या. अशा प्रकारचे जे आहेत खोटे नाटे आरोप आमच्यावर लावण्यात आले. सगळ्यांनी मिळून जे आहे जोरात मीडिया ट्रायलसुद्धा झाली, त्याच्यावर ED ची केससुद्धा आमच्यावर झाली. आणि मग शेवटी जे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की मला समीरला जवळजवळ 2.25 वर्षापेक्षा जास्त काळ आम्हाला कैदेत तुरुंगामध्ये राहावं लागलं. आता सेशन कोर्टामध्ये जवळजवळ मागचं वर्षभर हे सगळं काम चालू होतं, वकील वगैरे उभं करणं, चर्चा करणं आणि त्याच्यामध्ये पहिला जो काही हे असतो भाग की आम्हाला केसमधून वगळण्यात यावं कारण आमचा काही दोष नाही. आणि ते आमच्या वकिलांनी विशेषतः ढाके फाळकर ॲडव्होकेट साहेब, सजल यादव, संजय कदम, नंतर पाचबोला साहेब, अशी अनेक वकील मंडळी जी आहेत त्यांनी कोर्टाच्या निदर्शनात आणून दिलं की हे सत्य काय आहे, चार्जशीटमध्ये काय म्हटलेलं आहे, त्याप्रमाणे काय काय झालेलं आहे आणि याच्यामध्ये 1 नया पैसासुद्धा कुणाला मिळालेला नाही आणि म्हणून आम्हाला दोषमुक्त करण्यात यावं किंवा त्या केसच्या केसमधून आम्हाला वगळण्यात यावं. आणि त्यानुसार मला पंकज भुजबळ, समीर भुजबळ आणि आणखीन 2-4 आमच्याबरोबरचे जे लोक होते, मराठे साहेब जे सेक्रेटरी होते PWDचे, त्या सगळ्यांना जे आहे या केसमधून निर्दोष म्हणून वगळण्यात आलं. ED च्या आता पुढे आता होईल, पण ED ची जी कारवाई जी आहे ती या महाराष्ट्र सदनमधून पैसे मिळाले 800 कोटी रुपये याच्यावरच ती अवलंबून बांधली गेलेली आहे ती केस. आणि त्यामुळे जे आहे ठीक आहे त्रासच द्यायचा ठरवला काही लोकांनी आणि त्यावेळेला सुद्धा मी म्हटलं होतं सत्य परेशान हो सकता है, सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नाही. आज न उद्या जे आहे न्याय मिळेल. मला एवढंच सांगायचं आहे की अतिशय विनम्रपणे संयमपूर्वक आम्ही या यशाचा स्वीकार करीत आहोत. कुणाच्याही बद्दल आमच्या मनामध्ये कुठली द्वेषबुद्धी नाही, कुणाच्याही बद्दल तक्रार नाही. काही काही वेळेला नियतीच्या मनामध्ये असतं त्याप्रमाणे घडतं, दिवस येतात तेही भोगावे लागतात. आमच्या वाट्याला आले आम्ही त्याला तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादांना तोंड दिलं
खरं तर असंच म्हणता येईल, साजिशे लाखो बनती है मेरी हस्ती मिटाने के लिए, साजिशे लाखो बनती है मेरी हस्ती मिटाने के लिए, ये तो आपकी जनता की दुआएं हैं जो उन्हें मुकम्मल नहीं होने देती। तुमचे सगळ्यांचे सगळ्यांचे आशीर्वाद आहेत, किती कट कारस्थान जरी केलं तरी या आशीर्वादामुळे या कट कारस्थान कारस्थानातून आम्ही मुक्त होतो आहे आणि त्याचा जे आहे मनापासून आम्हाला आनंद आहे। मी माझ्या पक्षाचे नेते पवार साहेब आणि सर्व पक्षाचे सर्व जयंतराव असते अजितदादा असे सगळे आमच्या पाठीमागे उभे राहिले, विशेषतः मला मंत्रिमंडळामध्ये ताबडतोब घेतलं आणि त्याबद्दल मी उद्धवजी ठाकरे यांचेसुद्धा आभार मानतो। या सगळ्यांनी विश्वास ठेवला की नाही ह्या केसमध्ये काही दम नाही आणि याच्यातून भुजबळ बाहेर पडतील, त्याप्रमाणे जे आहे आज मोठा दिलासा मिळालेला आहे याचा आनंद आहे मनापासून होतो।